कांदा व्यापाऱ्यावर हल्ला करून 50 लाख रुपये लुटणाऱ्या आरोपींना आता अटक करण्यात आली आहे. शनिवारी भर दिवसा कांदा मार्केट समोर आरोपींनी धारदार शस्त्रानं हल्ला करत प्रतिहिरी रोकड लुटलेली होती. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक तपास करत चौघांना राहुरीतून तर एकाला नगरमधून अटक केल्याची सध्या माहिती मिळते. तर कांदा व्यापाऱ्याला लुटणारं जी टोळी होती ती आता पोलिसांनी जेरबंद केल्याचं पाहायला मिळत आहे. पुण्यामध्ये एकूण 10 जणांचा सहभाग आढळून आलेला आहे. त्यापैकी राहुरी येथील सुनील छबोमाळी, अक्षय बाचकर, मयूर गायकवाड, मनोज शिरसाट आणि नगर येथील मुबारक अत्तर अशा 5 जणांना स्थानिक गुन्हे शाखेने ताब्यात घेतलेला आहे. त्यांच्याकडनं साधारण 20,50,000 रुपये रोख रक्कम ही हस्तगत करण्यात आलेली आहे.